मनोज जरंगे पाटील आपल्या बरोबर आहेत. पाटील, तुमचं जे वाक्य होतं की आमची गुणवत्ता असताना सुद्धा लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करावं लागते, या वाक्यामुळे काही राजकीय नेते किंवा छगन भुजबळ वगैरे असतील तुमच्यावरती सध्या टीका करतायत, काय भूमिका आहे तुमची? नाही, मला तो म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता, अति वेगळा होता, परंतु विनाकारण त्याला जातीकडे वळण्याचा प्रयत्न करायला लागले. काही त्या शब्दाचा म्हणजे गैरसमज काहींनी विनाकारण केला, काहींनी राजकीय स्वार्थापोटी त्या शब्दाचा अर्थ वेगळा जोडून त्याला जातीय रंग देण्याकडे वळलं. कारण म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता, कारण मी माझा कधीही जीवनात जातीवाद करत नाही, आत्तापर्यंत केलेला सुद्धा नाही. माझ्या गोदापट्ट्यातल्या सगळ्या लोकांनाही माहिती आहे, सगळ्या जाती धर्मांचे, की मी कधीच जातीवाद करत नाही. मला म्हणण्याचा माझा उद्देश आणि अर्थ वेगळा होता, परंतु राजकीय स्वार्थापोटी काहींनी विनाकारण त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करायला लागले. परंतु आमचं मराठा आरक्षणापासून ध्येय आणि आमचं मन हटणार नाही, आमचं ध्येय विचलित होणार नाही. तरीही काही जणांचा गैरसमज होऊ नये म्हणून मी तो शब्द मागे घेतो. तर अशा पद्धतीने आमची गुणवत्ता असताना सुद्धा लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतंय, असं जो वाक्य जरंगे पाटील यांनी उच्चारलं होतं ते वाक्यच त्यांनी आता मागे घेतलेलं आहे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.